कोरोना संशयित 65 वर्षीय वृद्धेचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी थेट स्मशानभूमीत नेण्याऐवजी तो तब्बल 7 तास कुटुंबियांच्या संपर्कात घरातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आलाय. या महिलेला 3 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच उपचारादरम्यान रविवारी संध्याकाळी या महिलेचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला खरा, मात्र रात्री उशिरा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासन आणि रुग्णाचे नातेवाईक यांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हा प्रशासनानं हा मृतदेह ताब्यात घेत प्लास्टिक किट वापरून मृतदेह पॅक करून दिला आणि नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेतील अक्षम्य कारभारामुळे आता आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली आहे.